नारायण नारायण। श्री महादेव जरी विरक्त झाले असले तरीही त्यांना श्री ब्रह्मदेवांची वाक्य ऐकू येत होती आणि त्याचा त्यांना रागही येत होता। वेदांना नष्ट करायला हवं, वेद चुकीचे आहेत। ब्रह्मदेव, ही वेद निंदा तुमच्या ज्या मुखातून होते आहे त्या मुखाला थांबवा, अन्यथा मला हे कार्य करावे लागेल। वेदांना नष्ट करायला हवं। मला ब्रह्मदेवांच्या पाचव्या मस्तकाला शासन हे करावेच लागेल। महादेव, आपण असे करू नये। वेद चुकीचे आहेत, वेदांना नष्ट करायला हवं। थांबा महादेव, थांबा, आता ते शक्य नाही। साक्षात श्री महादेवांच्या त्रिशूळाने त्याचे लक्ष वेधले आणि एका झटक्यात श्री ब्रह्मदेवांचे पाचवे मस्तक कापले गेले। नारायण नारायण। आणि ही घडलेली घटना कोणापासून लपून राहणं शक्य नव्हतं। तसंच प्रजापती दक्ष यांच्यापासून हे लपून राहणार नव्हतं। अखेर त्यांना ही वार्ता कळलीच। आज का कोण जाणे, माझी अस्वस्थता मला काही केल्या स्वस्थ बसू देत नाहीये। प्रजापती, काय झालं आहे? आपल्याकरिता वार्ता घेऊन आलो आहे। कसली वार्ता? मी विचारलं कसली वार्ता? प्रजापती, वार्ता अशुभ आहे। अशुभ वार्ता? काय झालं आहे? प्रजापती, श्री ब्रह्मदेवांशी अशी ही निगडीत वार्ता आहे। माझ्या संयमाची सीमा उलटून जायच्या आत सांगितलंस तर ते उत्तम ठरेल। होय प्रजापती, श्री महादेवानी श्री ब्रह्मदेवांचे पाचवे मस्तक विलग केले आहे। महादेव, हे तुम्ही योग्य केले नाहीत, असे तुम्ही करायला नको होते। महादेव, माझे पिता या सृष्टीचे निर्माण करता प्रत्यक्ष ब्रह्मदेव यांना तुम्ही शाप दिला। जरी तुम्ही या सृष्टीची निर्मिती केली असली तरी तुम्हाला त्याचा गर्व झाला, तुम्हाला अहंकाराने ग्रासले गेले आणि म्हणून या सृष्टीत तुमचे कोणीही पूजन करणार नाही। त्यांची पूजा कोणीही करणार नाही असा तुम्ही त्यांना शाप दिलात, त्यावेळी मी काही बोललो नाही। हे मात्र अयोग्य आहे, अनुचित आहे। महादेव, कुणीही पुत्र या कृत्याचे समर्थन करणार नाही आणि मी तर त्याहूनही नाही। मी हा अवमान कधीही विसरणार नाही। तुमच्या ह्या कृत्याने आपल्यात एका प्रकारे शत्रुत्वालाच प्रारंभ झालाय असे म्हटले तर ते अनुचित ठरणार नाही। महादेव, महादेव,
नारायण नारायण। आणि अशा प्रकारे दक्ष प्रजापती यांच्या मनी श्री महादेवांविषयी द्वेष निर्माण झाला। बानू जी महाराज, तुला आता त्यांच्या द्वेषाचं मूळ कारण ध्यानात आलं असावं। होय जी। सूर्यास्त झाला, देवा आख्यान थांबवण्याची अनुमती असावी। नारायण नारायण। सदानंद 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 सदानंद। तुम्ही कधी आलात? कालच जी, महाशिवरात्री होती तेव्हा दर्शन घ्यायला आलो बघा। आपणही शिवभक्त आहात तर स्वतःच्या कन्येला भक्त कसा असावा, भक्ती कशी असावी याची शिकवण द्या, उपयोगी ठरेल। आज तिची चुकच झाली बघा। आख्यान सुरू व्हायच्या अगोदर देवाचं दर्शन घ्यायला तिने अगोदर यायला हवं होत। तिची चूक पदरात घ्या जी। झालं गेलं विसरून जा। आम्ही माप विसरू, पण ह्या इसरू देत्यात का? बानू, अजूनही चुकीचा पश्चाताप झालेला नाही, त्या संदर्भात क्षमाभाव नाही, अहंकार मात्र आहे। मला जे सांगायचं होतं ते देवान मुहर आणि समद्यान मुहर या राजसभेत सांगितलेलं आहे। आख्यानात काय सांगितलं ते तुझ्या ध्यानात आलं नाही वाटत? श्री महादेवांनी श्री ब्रह्मदेवांचे पाचवे मस्तक कापून टाकले होते का? तर त्यांच्या अहंकारामुळे। तुझ्या अहंकारामुळे काय होऊ शकतं ते बघ तू। पुण्यांदा असं नाही होणार। ए बानू, तू जरा गप्पच की। मी कुठं काय बोलली? सुरुवात त्यांनीच केली की। तुम्ही जर या आजच्या शुभ प्रसंगी तुमच्यातले वाद जर बाजूला ठेवले तर मला निश्चितच आनंद होईल। बानू अशामे या तुम्ही आता। बानू मी सांगितलेलं ध्यानात ठेवा।
म्हासा चलावे. अग भानू, तू उगास भांडण नको करायला पाहिजे होत. मी काय घाबरत नाही कोणासने. बरं झालं भानू तू बोललीस ती. पर आता त्यांनी काही शिक्षा ऐकवायला नग. एवढं सोपं नाही आहे ते. शुभम भवतो. आपण आलात, उत्तम झालं. बानू तू इतकी चिंतेत का आहेस? जी काय नाही. प्रधानजी, आता परत जाताना देवान देवी मोहर आल्या आणि जे व्हायला नको ते झालं बघा. परंतु झालं काय? तंटा झाला आणि दुसरं काय? माझी बानू काय बी नाही बोलली, तिनं सुरुवात नाही केली. पर मी काय म्हणतो, आता तुम्हीच काय बाई करा. जी मी पाहतो काय करायचं ते. आपण काळजी करू नका. परंतु बानू मी एक सांगते, म्हाळसा देवी बोलल्या की त्यांना प्रत्युत्तर द्यायलाच हवं असं नाही. ह्या आधी गोष्ट वेगळी होती, परंतु आता तसं नाही. आणि आता काय वेगळं आहे हे तू मला विचारू नकोस. परंतु तुला स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवता यायला हवं. जी मी हे ध्यानात ठेवल. लक्ष्मी देवींनी जे आत्ता सांगितलं त्याला एक विशेष अर्थ आहे. अजामे, ही गोष्ट तूही ध्यानात ठेव. पुन्यांदा ती चूक होणार नाहीची. पण आता समज भलं होईल, चांगलं होईल असं काहीतरी करायची. मी प्रयत्न करतो. आणि हे जर असंच चालू राहणार असेल ना तर मी या बानूला घेऊन जातो बघा चंदनपुरीला. तिनं बी किती दिस असंच काढायचं. परंतु हा निर्णय असाच घेता येणार नाही. ह्यासाठी श्री खंडेरायांची अनुमती लागेल. काय हाय हे असंच चालू राहणार आहे बघा. आणि यात माया बानूच काही भलं होईल असं नाही वाटत मला. देवींनी सांगितलं तसं अंतिम निर्णय हा देवांचा असेल. तेव्हा तुम्ही आता घरी जा, नंतर बोलू. आज मी आख्यानामध्ये आले नाही. उशीर झाला, माझी चूक झाली. जी बानू, श्री खंडेराय भोळे आहेत परंतु ते नेहमीच क्षमा करतात या भ्रमात राहू नकोस. जर ते क्रोधित झाले तर सारच अवघड होईल. त्यामुळे विचारपूर्वक वाग. चला बघ. ए आजा, तू लगेच असं चंदनपुरीला जायची भाषा काय करतोय? अरे मग काय करणार? लय झालं, लय झालं या जेजुरीच सुख. आदुगरी विचार कर, मग ठरेव काय करायचं ती. पर बानुताईसनी काय वाटत हाय ते तरी बघा आधी. चला घरला. हे मी कसं विसरू?
जे अयोग्य आहे ते अयोग्यच आहे. बानूने जे केलं आहे त्याचं मी समर्थन कसं करू? म्हाळसा, जे घडलं ते योग्य नाही हे मला देखील वाटलं, परंतु जे घडलं त्याबद्दल तिने क्षमा देखील मागितली आहे ना. तुम्ही खरंच भोळे आहात. भक्ताने केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागितली तर तुम्ही क्षमा करता, पण मला केवळ तिचा राग आहे म्हणून मी हे करत नाही. तिच्या भल्यासाठी मी हे करते आहे हे तिच्या ध्यानातच येत नाहीये. म्हाळसा, मला तुझ्या भावनांबद्दल यह किंचितही संदेह नाही. तू जे काही करत आहेस ते तिच्या भल्यासाठीच करत आहेस हे मला ठाऊक आहे, आणि ह्यातूनच तिला निश्चितच कळेल की सत्य काय आहे. पण काहीही झालं तरी, कितीही प्रयत्न केले तरी दिवसेंदिवस ते तिच्या हेतूपासून लांब जात चालली आहे. आता यावर काय करावं या विचाराने मला अधिकाधिक अस्वस्थ होत आहे. आता तिला कशाचीही कोणाचीही भीती वाटेनाशी झाली आहे. मला सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर मी जर तिचा स्वीकार केला असता तर आजची परिस्थिती अजून बिकट असती, म्हणून मला अजून कठोर व्हायला हवं. म्हाळसा, तुझ्या मनात नेमकं काय आहे? योग्य वेळी तिला समज द्यायला हवी, आणि मला वाटतं की हाच तो योग्य क्षण आहे. अनायसे अजामय देखील जेजुरीत आले आहेत, त्यांच्या मार्फत हे कार्य करावं असं मला वाटतं. म्हाळसा, एक गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायला हवी. बानू ह्या क्षणी अत्यंत संदिग्ध अवस्थेत आहे. तिच्या बोलण्या, वागण्यात, निर्णय घेण्यात प्रत्येक वेळेसी संदिग्धता जाणवते. ठाऊक आहे मला, पण तिच्याच भल्यासाठी हा निर्णय घ्यावा असं माझ्या मनात आहे. कोण आहे तिकडे? देवी, तुम्ही मला बोलावलं असं? हो, गणोबा तुम्हाला निरोप देण्यासाठी बोलवला आहे. सांगा जी. अजामय यांना निरोप द्यायचा आहे. गणोबा, अजामय अजून गडाच्या खाली देखील गेला नसेल तेव्हा त्याला त्वरित निरोप द्या की त्याला इथे भेटायला बोलवलं आहे. वैजी. अहो अहो अहो, पाहुणं थांबा की पाहुणं. अहो गणोबा, अहो दामानं दामानं, काय झालं काय? अहो देवींचं सांगावं आहे. कुणासाठी? ह्यांच्यासाठी. माझ्यासाठी? अहो नाही, ह्या आजच्या वेळ आहेत ना, त्यांच्यासाठी. काय सांगावं आहे? बोलिवलं आहे तुम्हाला. कशा पाय? ते काय मला सांगितलं नाही. मग मी आबी येते संग. नाही, ह्याचनी घेऊन जायला सांगितले. म्हणजे काय, पकडून घेऊन चालला का काय? अहो नाही, संग घेऊन जायचं नुसतं. मी काय म्हणतो, मी जातो, तुम्ही व्हा मोर. वय पर बाल आज कशा पायी बोलिवला हा ऐकल्याला हे माझ्या ध्यानात येत नाही. आता तत्त गेल्यावर समज समजल की. गणोबा, देव आहे ती नव्हत? अहो त्यांच्या मोरच सांगितलं मला. तू नग काळजी कर, जात. बर जा, पर त्या काय बाय बोलतील आणि तू ऐकून घेशील असं नग व्हायला. बानू, लक्ष्मी देवी आणि परधानजी काय म्हणलं ध्यानात काय नव्हतं तुझ्या? वय जा तू, आणि तर काय होतंय ते सांग मला बा. आणि 10 वेळा म्या चुकले असं म्हणले आहे म्या त्यासनी, तेव्हा तू उगा पडती बाजू घेऊ नगस. अगं वय, ए आजा जा तू, आणि बरं का घाबरायचं काय काम नाही बरं का. रंग तुम्ही येतो कसे? नग नग, म्या कशाला? आजाला बोलिवले, मला कुठे बोलिवले तवा. ए आजा, उशीर नग करू, देवन देवी ताटकळत बसले असतील तत. जा वय वय, चला या.